होली के बाद पंचमी के दिन लावा गांव में 300 साल से चलती आई परंपरा को इस वर्ष कोरोना संक्रमण के चलते मेले को रद्द करने की जानकारी 90 साल के सोनबा बाबा की 6 पीढ़ी के वंशज महादेवराव गोरले के साथ परिवार ने दी। 2 अप्रैल को पंचमी है, इस दिन भक्तों को लावा नहीं आने का आवाहन सरपंच ज्योत्सना सुजीत नितनवरे ने किया। गौरतलब है कि लावा गांव में बिना बैल बंडी दौड़ती है। पंचमी के दिन भारी मात्रा में गांव में मेला लगता है। यह परंपरा करीब 300 साल से चलती आ रही है, लेकिन इस वर्ष कोरोना संक्रमण के कारण मेला रद्द किया है। ग्राम पंचायत में 27 मार्च को वाड़ी पुलिस, पंचायत पदाधिकारी व गोरले परिवार की एक बैठक लेकर सभी की सहमति से निर्णय लिया है। पूर्व पंचायत समिति सभापति सुजीत नितन नवरे ने गोरले परिवार का विशेष आभार माना। मेले में आने वाले लोगों के लिए गांव की चारों ओर सूचना फलक लगाए जाएंगे। गांव के सभी रास्ते बैरिकेड लगाकर बंद किए जाएंगे। पुलिस की भी मदद ली जाएगी। 2 अप्रैल को पंचमी के दिन अब मेला नहीं लगेगा। लोगों ने भी कोरोना संक्रमण को ध्यान में रखते हुए मेले में नहीं आने की अपील की। सुजीत नितन नवरे, उप सरपंच महेश चौखंद्रे ने की। बैठक में सरपंच ज्योत्सना नितनवरे, उप सरपंच महेश चौखंद्रे, पूर्व सभापति सुजीत नितनवरे, PSI शशिकांत चिपड़े, पुलिस हवलदार संजय गायकवाड़, अनिल आगरकर, ग्राम विकास अधिकारी विकास लाड़े, गणेश हिरनवार, अध्यक्ष सोनबा बाबा उत्सव समिति, शेषराव गोरले, नितिन गोरले, गजानन गोरले तथा अनेक लोग प्रमुखता से उपस्थित थे। दिनांक 2/4/2021 रोजी लावा या गावामध्ये सोनबा बाबा यात्रा भरत असते आणि ती यात्रा खूप मोठी प्रमाणात असते। म्हणजे आजूबाजूच्या गावातून आणि जिल्ह्या जिल्ह्यातून लोक इथे येतात। कमसे कम 1.5 लाख लोक या यात्रेला येतात। आणि या यात्रेचं विशेष महत्त्व म्हणजे की जे शेतकऱ्याची बैलबंडी आहे ते फक्त बंडी एकमेकाला जोडूनशानी इथे बांधण्यात येतात। आणि गोरले परिवार हे जे परंपरा चालवत आहे, जे भगत आहेत, जे त्यांची सेवा करतात सोनबा बाबाची, ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। आणि त्यांच्या घरून निघून त्यांनी जे पूजा अर्चना करून हा कार्यक्रम आणि बैलबंड्याचा कार्यक्रम यात्रा होते। परंतु मागच्या वर्षीपासून कोरोना आपल्या या देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये थैमान घालत आहे, त्यामुळे काल ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, त्याचप्रमाणे वाडी पोलीस स्टेशन येथील अधिकारी आम्ही संयुक्त बैठक घेऊन सोनबाबा मंदिरामध्ये काल बैठक घेतली। आणि भगत जे गोरले परिवार आहे त्यांचे पण काही प्रतिनिधी होते, अध्यक्ष गणेशजी हिरणसुद्धा होते, या सोनबाबा उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत ते। आणि असं ठरलं की आपल्या गावातसुद्धा कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि त्यामुळे जर आपल्या गावामध्ये आपण यात्रा असली तर लोक बाहेरून येतील आणि आपल्यामुळं त्यांना आणि त्यांच्यामुळं आपल्याला त्या कोरोनाचा प्रादुर्भाव होईल। त्यामुळे असं ठरलं की आपण यात्रा रद्द करण्यात येत आहे। गोरले परिवारांनी सांगितलं की आम्ही यावर्षी यात्रा रद्द करू आणि आपल्या गावामध्ये कोणी येणार नाही याची खबरदारी घेण्याकरता ग्रामपंचायत, पोलीस कर्मचारी हे सर्व त्या दिवशी हजर राहतील। आणि आपला गाव एक चांगलं राहिलं पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे, याकरता भगत परिवाराचे मी सुद्धा आभार मानतो की त्यांनी जे 200 वर्षाची परंपरा आहे ती खंडित करण्याकरता त्यांनी स्वतःहून प्रोत्साहन दिलं की आम्ही यावर्षी या कार्यक्रम घेणार नाही। आणि म्हणून मी सुद्धा आवाहन करतो लोकांना, जनतेला, की जे 2 तारखेला येणार आहेत बैलबंडीचा कार्यक्रम बघायला किंवा दर्शन घ्यायला, त्यांनी येऊ नये आणि आपल्या आपल्या घरी राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता मदत करावी। धन्यवाद। काल आमच्या मासिक मीटिंगमध्ये असं ठरलं की आता 2 तारखेला येणारी जी पंचमी आहे आणि ते बिना बैलांनी बंड्या चालतात गावामध्ये, गोरले परिवार ते गोरले परिवार चालवतात, तर ते असं ठरवलेलं आहे की यावर्षी आम्ही ते कार्यक्रम रद्द केलेला आहे आणि ते कोरोनामुळे हा कार्यक्रम आम्ही स्थगित केला आहे। आणि त्यांनी पण आम्हाला साथ दिला की आम्हाला हा कार्यक्रम करायचा नाही बा असं सांगितलं। आणि मी लोकांना सांगते की तुम्ही पण या कार्यक्रमाला यायचं, म्हणजे यायचं नाही असं मी लोकांना पण सांगते। या पाडोघट नुसती स्थापना होते, मग 5व्या दिवशी बंड्या, 5व्या दिवशी मग बंड्या घालते, मंदिर बंडी बांधायची, 5 दिवस भक्त उपास राहते, मग 5व्या दिवशी मग हे पाहू 5 वाजता बिगर पहिला कोण मान्य करू जाते कमीच कमी
सुनमान नकराला लागायला फरक आहे तिथून झाली पंड्या बिघड पहिला ना दोन माणसं धुवून ठेवते बंड्याने बंड्या बांधायच्या आपण टाकून द्या आपल्या घरात लागली पंचे यात्रा पूजा झाली बंड्याची पूजा करावी लागते भगत पाळणा धुते देवाची पूजा करायची आपलं काही नाही काही लोकांनी बनवत नाही आणि लोकांनी काय आपण हे करत नाही लोकही नाही मत होत नाही बीसीएन न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट।